नमस्कार. मंचावर उपस्थित आदरणीय महेश इलकुंजवारजी, आदरणीय जयंत नारळीकरजी, डॉक्टर हरिश्चंद्र बोरकरजी, आदरणीय रामदास गटकरजी, डॉक्टर सदानंद मोरे, दिलीप आंबेडकर, डॉक्टर कल्याण काळे, श्री मकरंद कुलकर्णी, डॉक्टर शैलेश बापट, श्री श्याम जोशी, नवनाथ गोरे, आमच्या विभागाचे सचिव भूषण गगराणे, उपस्थित सर्व मान्यवर साहित्यप्रेमी बंधू आणि भगिनी, मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने केवळ टिकमार्क कार्यक्रम होऊ नये, तर तो खऱ्या अर्थाने मराठी भाषा गौरव दिन हा सर्वत्र साजरा व्हावा असा मुंबईत झाला, असाच पुण्यामध्ये आहे, कोल्हापूरला होतो आहे, नागपूर विद्यापीठामध्ये आहे, सगळ्या विद्यापीठांच्या केंद्रांमध्ये आणि अनेक शाळांमध्ये सुद्धा असे वेगवेगळे कार्यक्रम हे त्या त्या ठिकाणी आज साजरे केले गेले. आजचे जे सगळे साहित्य पुरस्कार विजेते आहेत, या सर्वांचं राज्याचे घटनात्मक प्रमुख माननीय राज्यपाल यांच्यासोबत संध्याकाळी चहापान झालं, राज्यपालांनी स्वतः सगळ्यांचं अभिनंदन केलं. प्रातिनिधिक असतं, पण ज्यांना राज्याचे साहित्यातले सर्वोच्च पुरस्कार मिळतात त्यांना राजभवनावर राज्यपालांनी सन्मानित करणं, मला असं वाटतं हा त्या व्यक्तींपेक्षा त्या साहित्याचा, मराठी भाषेचा हा त्याचा सन्मान आहे. आणि त्यामुळे ही प्रथा आपण आवर्जून सुरू केली आणि माननीय राज्यपालांनी सुद्धा त्याला मान्यता दिली, याबद्दल मी त्यांचं मनापासून आभार मानतो. गेली काही वर्ष मराठी भाषा साहित्य सांस्कृतिक विभाग यात काही छोटे मोठे गोष्टी आम्ही करत असतो. अगदी सुरुवातीला सांगितलं जसं आमच्या सगळ्या विभागांमध्ये, जे माझ्याकडे 6 विभाग आहेत, शालेय शिक्षणपासून ते मराठी भाषापर्यंत, या सगळ्या विभागांमधलं सगळ्या कार्यक्रमातलं स्वागत हे बुके नाही, बुक पुष्पगुच्छ नाही, पुस्तक देऊनच केलं जातं. आणि सगळ्या शाळांमध्ये, महाविद्यालयांमध्ये सुद्धा याच पद्धतीने आता सुरू झालंय. आणि हळूहळू आता बऱ्यापैकी बाकी विभागात सुद्धा या सगळ्याचा अवलंब केला जातो. दुसरं आम्ही जाणीवपूर्वक केलं, माझ्याकडे जे विभाग आहेत, सांस्कृतिक विभाग आहे, मराठी भाषा आहे, सांस्कृतिक विभागाच्या अंतर्गत नाट्य, सिने, संगीत, गायन असे वेगवेगळे जवळजवळ आम्ही 200 पुरस्कार वर्षभरात देत असतो. या सगळ्या पुरस्कारांमध्ये आपल्यात कधी असतील, काही मंचावरची मंडळी असतात, निवड समितीमध्ये असतात, पण गेल्या 4.5 वर्षातला एकही पुरस्कार मुख्यमंत्री किंवा मंत्र्याने सांगितला म्हणून दिला गेलेला नाही. निवड समितीने जे जे निवडलं त्याला त्याला शासनाने हो म्हटलं. निवड समिती अशा मान्यवरांची असते की जी योग्य पद्धतीची निवड करते. आणि मी तर नेहमीच म्हणतो की माझ्याकडे असणारी जी खाती आहेत, शिक्षण आहे, सांस्कृतिक आहे, क्रीडा आहे, याच्यामध्ये राजकारण कधीच येता कामा नये. जी ज्या ज्या प्रकारच्या क्रीडा असो, साहित्य असो, संगीत असो, त्यामध्ये जे श्रेष्ठत्व ज्याचं आहे त्याला आपोआप मिळेल. आणि त्यामुळे त्याच्यामध्ये कुठल्याही राजकीय व्यवस्थेने आज शिरण्याचं काही कारण नाही. त्या क्षेत्रातले मान्यवर इतकं काय, हे सगळे पुरस्कार देताना यातला एकही पुरस्कार मंत्री म्हणून मी माझ्या हाताने देत नाही, मी जनतेच्या वतीने उपस्थित राहतो. कारण मला असं वाटतं त्या क्षेत्रातल्या मान्यवरचा सत्कार त्याच क्षेत्रातल्या मान्यवरांच्या हस्ते झाला पाहिजे. केवळ मंत्री म्हणून सगळे पुरस्कार वाटतो, हे जवळजवळ 800 पुरस्कार दिले गेले असतील, पण असं आपण केलेलं नाही. आणि मला वाटतं की अशाच छोट्या मोठ्या गोष्टीतून मराठी संस्कृती, महाराष्ट्राची संस्कृती ही आपण पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवत असतो. आणि मराठी भाषा दिवस तर दरवर्षी काहीतरी वेगळा
त्याला कारण जोडलं जातं. जसं मागे आम्ही विकिपीडियावर मराठी असं केलं होतं आणि सर्वांना आवाहन केलं होतं की तुम्ही विकिपीडियावर किमान एक पान लिहा आणि त्या वर्षात काही लाखो पानं ही अशी विकिपीडियावर मराठी भाषिकाने लिहिली आणि त्यामुळे त्याचं एक आपलं अस्तित्व हे त्या विकिपीडियावर त्यातून जाणवायलाही लागलं. तसं यावर्षी आपण मराठी म्हणी हा आग्रह धरला कारण या मराठी म्हणींच्या याच्यामध्ये म्हणी या छोट्याशा असतात पण समर्पक असतात. आणि पुलंच्या भाषेचं सांगायचं झालं तर विभक्तीच्या प्रत्ययापेक्षा जीवनातल्या प्रत्ययाला म्हणीमध्ये महत्व आहे आणि मला वाटतं ते महत्व त्या म्हणीतून जाणवतं. अर्थात कधी कधी काही म्हणी मला पटत नाही असेल हरित दिन खाटल्यावर झालंच किंवा मगाशी एक म्हण आली अंथरून पाहून हातपाय पसरा. मी तर असं आहे की आधी हातपाय पसरतो तेवढं अंथरून गोळा करायची हिंमत ठेवतो आणि तेवढं अंथरून गोळा करतो. आता याच्यावर कोणीतरी अशी वेगळी म्हण काढली पाहिजे. पण खरंच या म्हणी म्हणजे आपल्या मराठी भाषेचं एक आगळं वेगळं पण आहे आणि त्या सहजपणे संवादामध्ये आल्यानंतर त्याचा जो प्रत्यय ते जाणवतं त्या संवादाच्या वेळी मला वाटतं ते वेगळं असतं आणि त्यामुळे एक प्रयोग खरं म्हणजे आज आपण इथून जाताना प्रत्येकाने केला पाहिजे. आपण सगळे जवळजवळ व्हॉट्सअपवर आहोत. एक आपल्याला आवडलेली म्हण आपण 5 जणांना पाठवा आणि त्यांना सांगा की तुम्ही अजून पुढे 5 जणांना पाठवा, त्यांनी पुढे 5 जणांना पाठवा, बघूया किती कोटी लोकांपर्यंत म्हणी जातात का मध्ये ती चेन तुटते, साखळी तुटते आज मराठी भाषा. त्यामुळे आणि मग असंख्य म्हणी या सहज बरेच वर्षानंतर दिवसानंतर या पद्धतीने व्हॉट्सअपने आज तर महाराष्ट्राने उल्लेखही केलाय की सोशल मीडियावर मराठीचा वापर हा खूप चांगल्या प्रमाणात वाढलाय आणि अजूनही मला असं वाटतं येत्या काळामध्ये तो वाढेल आणि त्यासाठी जे आवश्यक सगळे प्रयत्न केले पाहिजेत. मी मगाशी राजभवनावर उल्लेख केला की पुलं गदिमा आणि बाबूजींची जन्मशताब्दी आहे तर या त्रिमूर्तीने खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचं भावनिक पोषण केलं आणि त्यामुळे त्यांची जन्मशताब्दी साजरी करत असताना जसं गदिमांनी मराठी रसिकांना समाधान दिलं शब्दांमधून किंवा बाबूजींनी शब्दांना माधुर्य दिलं आणि पुलंच्या विनोदातना एक सकारात्मकता आपल्याला त्यांच्या शब्दांमधनं जाणवली त्याचा आनंद आपण घेतला तर यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने अनेकांनी मला सुचवलं की 100 गीत रामायणाचे कार्यक्रम करा, 100 कथाकथनाचे कार्यक्रम करा, 100 अमुक करा. तर हे सगळं महत्वाचं आहे पण त्यापेक्षा मला महत्वाचं काय वाटलं तर नवीन लेखक गीतकार संगीतकार तयार होणाऱ्या 100 कार्यशाळा करूया ती खरी या तिघांना आदरांजली. जवळजवळ 52-53 आमच्या कार्यशाळा झाल्या आणि अट एकच होती ती मुंबई पुणे औरंगाबाद नागपूरला होणार नाही, जिल्हा केंद्रात होणार नाही, तालुका केंद्रात होईल. 52 तालुका केंद्रांमध्ये या कार्यशाळा झाल्या. 250-400-500 उपस्थितीत या कार्यशाळा अतिशय चांगल्या पद्धतीने झाल्या आणि जे नेहमीच मला वाटतं की मराठी रसिकाची या सगळ्याची भूक खूप आहे पण तिथपर्यंत आपण पोहोचत नाही आणि ते जर आपण पोहोचलो तर या सगळ्याच संवर्धन जे आपल्याला करायचं ते आपण करू शकतो आणि मला असं वाटतं की तो प्रयत्न शासन म्हणून आपण खऱ्या अर्थाने करतो आणि आपल्या सारख्यांचा त्याच्यामध्ये मोठा वाटा आहे आणि म्हणून जास्त भाषण न करता म्हणजे मूळ मी मगाशी एलकुंजवा सरांशी बोलत होतो की आम्ही बारीक बारीक बदल केले ते म्हणलं की त्यामुळे जाणवत आहे. जसा हा कार्यक्रम व्हायचा तर सगळे जमायचे, सलग 50 पुरस्कार द्या, सलग 5 भाषणं करा आणि निघा. पण त्या कार्यक्रमामध्ये मराठी भाषेच्या विषयातलं जसं आपण मगाशी गीत सादर झाली, मगाशी काही म्हणींचा एक इंटरॅक्टिव्ह कार्यक्रम झाला, असं थोडस वेगळ्या पद्धतीने आपण हे पुरस्कार सोहळे करायला लागलो आणि त्याच्यामध्ये भाषण न ठेवता एखादं शासनाच्या वतीने म्हणून मंत्र्याने 5-7 मिनिटं बोलावं आणि बाकी मला असं वाटतं की खऱ्या अर्थाने या सगळ्या कार्यक्रमाचा आनंद आपण घ्यावा आणि त्याचबरोबर सगळ्या साहित्य पुरस्कार विजेत्यांचं विशेषतः जे 4 विशिष्ट
पुरस्कार असतात, जीवन गौरव, भाषा संवर्धन, या सगळ्यांना मनापासून राज्याच्या 11 कोटी जनतेच्या वतीने खूप खूप अभिनंदन देतो, शुभेच्छा देतो. हे माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र.